लॉकडाऊन काळामध्ये महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वीज बिल देण्यात आले असून त्यामुळे अव्वाच्या सव्वा वीज बिलांमुळे सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहेत. त्यामध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सूट देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र महाविकास आघाडी सरकारनं वीज बिल वाढ करून कनेक्शन कट करण्याची मोहीम हाती घेतल्यानं सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालाय. त्यामुळे आज वाशिम जिल्हा भाजपाच्या वतीनं आक्रमक भूमिका घेत स्थानिक महावितरणच्या कार्यालयासमोर गेटवर टाळा ठोक आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात प्रचंड घोषणा देत निषेध करण्यात आला असून सरकारनं आमच्या आंदोलनाची दखल घेत वीज बिलात सूट दिली नाही तर यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. खोटा बोलणाऱ्या ऊर्जा मंत्र्याचा या तिघाडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावाडी बाय. या तिघाडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावाडी बाय. आज भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून वाशिम येथे महावीज वितरण कंपनीच्या आम्ही गेटला लॉक लावण्याचं काम या ठिकाणी केलं. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी होता. आज आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये फार वाईट परिस्थिती लोकांची आहे, त्यांचे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, रोजगाराचा प्रश्नसुद्धा आहे. कोरोना काळामध्ये कित्येकांचे रोजगार गेले, कित्येकांना याचा त्रास अजूनही होत आहे आणि भविष्यात देखील होणार आहे. तर वीज वितरण कंपनीने पहिल्यांदा नितीन राऊत साहेबांनी आम्ही वीज बिल माफ करू ऊर्जामंत्री यांनी सांगितलं होतं आणि आता जोर जबरदस्तीने लोकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं देऊन ते त्यांच्याकडून वसूल करण्याचा प्रयत्न महावीज वितरण कंपनीकडून केला जात आहे आणि ही अत्यंत चुकीची बाब आहे. आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सर्वप्रथम याचा निषेध करतो आणि सरकारने असे चुकीचे धोरणं बंद करावे आणि लोकांना त्रास देणं बंद करावं असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद.